राज्यामध्ये पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी विदारक परिस्थिती आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दुधाला किमान 30 रुपये दर मिळाला पाहिजे. या मागणीसाठी मनसेच्या वतीनं पारनेर येथील बसस्थानक चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पोलिसांनी शहराध्यक्ष वासिम राजे, तालुकाध्यक्ष मारुती रोहकले, सतीश मस्के, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश राजदेव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधामध्ये साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रसंगी वसीम राजे म्हणाले की सरकार आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या मोठ्या उद्योगांना अनुदान देते, मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. दूध उत्पादकांना अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सरकारनं दुधाला किमान 32 रुपये दर द्यावा अशी मागणी करतानाच दूध दराबाबत त्वरित निर्णय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तालुक्यामधील नगर पुणे आणि नगर कल्याण या दोन्ही महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल. कोरोना संसर्गाच्या गेल्या 4 महिन्यापासून दुधाचे दर कमालीचे उतरले आहेत. दुधाचा उत्पादन खर्चही भागत नाही, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. मार्च महिन्यात दुधाचे दर 32 रुपये प्रति लिटर होते, आज ते दर 17 रुपयापर्यंत खाली घसरले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पशुधन जगवायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतीमालाची परिस्थिती बिकट आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, मात्र असे होताना दिसत नाही. उद्योगपतींना सरकार त्यांचे उद्योग टिकावे म्हणून कोट्यवधी रुपयांचे अनुदान देत आहे, तर दुसरीकडे कष्टकरी शेतकरी लोकांना सरकारचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. या गोष्टींचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहे. आज या ठिकाणी पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आमचे मार्गदर्शक जे ज्यांचा शेतकऱ्यांना कायमच मार्गदर्शन असते असे गुलाबराव डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे, ज्याच्यासाठी आम्ही सर्व पारनेर तालुक्याचे सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी आंदोलन करीत आहे. 30 रुपयापर्यंत गेला होता, 33 रुपयापर्यंत भाव मिळत होता, तो आज फक्त 17 ते 18 रुपये भाव मिळत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय, कारण कोणत्याही नेत्याला कोणत्याही महाआघाडीच्या सरकारला, कारण यांच्यामध्ये फक्त सत्ता टिकवणे हाच प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात या सरकारने जागा व्हावं आणि माझ्या या गरीब मायजनतेला आणि या शेतकऱ्याला या दुधाचा प्रश्न घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे, याचं उत्तर द्यावे. आणि आमचं तर म्हणणे आम्हाला उत्तर दिलं नाही तरी चालेल, पण दुधाचा भाव लवकरात लवकर 32 रुपये कमीत कमी पर लिटर मागे व्हावे अशी माझी विनंती आहे. नमस्कार, मी महेंद्र गाडगे, पारनेर तालुका उपाध्यक्ष. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी दूध दरवाढी संदर्भात आम्ही एक आंदोलन करत आहोत. झोपडेला प्रशासनाला कुठेतरी जागा करावा हा एक आमचा उद्देश आहे. साधारण 18 ते 20 रुपये असा आजचा हा बाजारभाव शेतकऱ्यांना दुधासाठी मिळतो आणि या बाजारभावामधून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही आहे. गेल्या वर्षी ज्यावेळेस 30 रुपये बाजारभाव होता, त्यावेळेस मुंबई पुण्यामध्ये असणारे आमचे बांधव तेच दूध 50 रुपये लिटरने घेत होते. आजही तिथं परिस्थिती तीच आहे, 45 ते 50 रुपये तिथे आजही रेट आहे. परंतु फक्त शेतकऱ्यांचाच भाव कमी का केला हा आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. दुधाला अनुदान द्यायचं काय करायचं ते सरकारने ठरवावं, परंतु माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जर यासाठी जर सरकारने योग्य ती पावलं उचलली नाही, हात जोडून काम होतं, त्या पूजेपर्यंत आम्हाला तुम्ही निवडायला लावू नका अशी प्रशासनाला माझी विनंती आहे. आंदोलन नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेबांची जी संघटना आहे तिच्या मार्फत आंदोलन करण्यात येत आहे. तेव्हा राज साहेबांना विनंती आहे का, या भेसळ जी होती ना, हे भेसळीचा जर कार्यक्रम केला तर शेतकऱ्याला आपण 45 रुपये भाव मिळत. हे भेसळमुळे काय झालं, भेसळ करणारे दरोडेखोर झाले आणि ते मंत्रिमंडळातले सगळे बगलबच्चे आहेत. खासदाराचा प्लॅन, आमदाराचा प्लॅन, साहेबाचा प्लॅन, अहो हे यांनीच प्लॅन काढले, तुम्हाला न्याय कोण देईल? न्याय देणारे
जर त्यांच्या हातात आपण सत्ता दिली बघा ना तुम्ही यांचे जे जाहीरनामे याचे चार विपक्षांचे तर उत्पादन खर्च आम्ही भाव देऊ मग आता 3-4 महिने झालेत भाव द्यायचा तर भाव द्या भाव भावाचा विषयच घेत नाही आज सगळं तुम्ही टोन आणि डबल टोन जे नैसर्गिक दूध पाहिजे ते मिळतच नाही ग्राहकाला त्यामुळं दूध कोणी खात नाही जे मध्ये केंद्र सरकारने कायदा पास केला तर 3-2 पॅटर्न 8-3 निशाने आता यांनी काय केलं पिशवीवरती 3-5 आणि 8-5 याची दूधच मिळत नाही दूधच मिळत नाही तर म्हणजे पावडर मिक्सिंग करून हे दूध सगळं त्याचं भेसळ केल्यामुळं हे सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे पनीर मध्ये भेसळ आहे तुपामध्ये डाळीची भेसळ आहे वनस्पती तेलाची भेसळ आहे म्हणजे कुठलं दूध खाव्यामध्ये तुम्ही पहा खावा खाटवाट धरून पहा असा चणचण चणचण करतो जो खावा 250 रुपयाला मिळायला पाहिजे तो 140 देतात म्हणजे सगळी भेसळ होती तर आंदोलनानंतर गरजूंना दुधाचं वाटप करण्यात आलं या आंदोलनामध्ये कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे ऋतुकेश कड अर्जुन देशमाने सुशांत शिंदे बाळासाहेब माने अमोल डायगुडे निलेश साळवे अक्षय सूर्यवंशी अविनाश औटी विलास गोपाल घरे आदी हजर होते न्यूज रिपोर्टर किरण थोरात एसएन मीडिया पारनेर